मॅक इन्फोसिस मध्ये खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला मिळतील बघायला घ्यायला, आणि कोटेशन वाईज पण त्यांचं खूप चांगलं आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर दॅट्स माय लाईफ. आपण आलो आहोत लॅमिंटन रोडला आपला सिस्टम विकत घ्यायला, सिस्टम कॉन्फिगर करून घ्यायला. तर बेस्ट दुकान म्हणजे आलो तिकडे, ते इन्फोसिस मॅक इन्फोसिस म्हणून आहे. तिकडे कोटेशन काढलं, खूप चांगलं कोटेशन मिळालं, आणि त्यांनी पण खूप चांगलं आम्हाला रिव्ह्यूज दिले, सपोर्ट दिले, सजेशन्स दिले. तर आपण बघूया आतमध्ये जाऊन आम्ही कशाप्रकारे सिस्टम बनवून घेतलेलं आहे. सिस्टम नियरली रेडी झालेलं आहे, आपण पुढचं बघूया. हे आहे ते दुकान मॅक इन्फोसिस, लॅमिंटन रोडलाच आहे. हे ते हनुमान दादा ज्यांनी आम्हाला हा अख्खा कम्प्युटरचं कॉन्फिगरेशन बनवून दिलेलं आहे, आणि माझ्यासोबत माझा मित्र पण आलेला आहे सौजल्य. खूप चांगला व्हिडिओग्राफर फोटोग्राफर आहे, एडिटिंग पण करतो. तर मॅक इन्फोसिसमध्ये खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला मिळतील बघायला घ्यायला, आणि कोटेशन वाईज पण त्यांचं खूप चांगलं आहे. तुम्ही कधी येऊ शकता. हनुमंत जर कॉन्फिगरेशन वाईज काय काय आपण ह्याच्यात या सिस्टम बनवायला केलेलं आहे जर सांगता का. नमस्ते. आपण हा सिस्टम गेमिंग सिस्टम एज अ एडिटिंग आणि वर्कस्टेशनचा सिस्टम बनवलेला आहे. याच्यात आपण रायझन 7 3700X 8-core 16-threadचा प्रोसेसर टाकलेला आहे. त्याचा बेस स्पीड आहे 3.6 GHz, टर्बो आहे 4.4. ठीक आहे. सेकंड आपण याच्यासाठी मदरबोर्ड घेतला आहे गिगाबाईटचा अल्ट्रा ड्युरेबल. ज्याच्यात तुम्हाला NVMe Gen 3 SSD स्लॉट आहे, 4 मेमरी स्लॉट आहे. अपटू रायझन 9 पर्यंत तुम्ही कोणताही रायझनचा प्रोसेसर अपग्रेड करू शकता, 3 वर्षाची वॉरंटी तुम्हाला याच्यावर मिळेल. रॅम आपण टाकलेले प्रोसेसरच्या वेंजिन 3200 MHz 8GB 2 TB, आपला मदरबोर्ड 128GB पर्यंत एक्सपांड करण्याची कॅपॅसिटी ठेवतो. थर्ड याच्यात आपण SSD टाकलेली आहे सीगेटची 12 कुडा NVMe, ज्याचा रीड राईट स्पीड आहे 2300 MPS/s. फोर्थ याच्यात हार्ड ड्राईव्ह आपण 1 TB सीगेट 12 कुडा SATA वापरलेला आहे, आणि मेन थिंग्स आपण जो ग्राफिक कार्ड याच्यात वापरलेला आहे तो आहे GeForce GTX 1050 Ti गिगाबाईट विथ ओवर क्लॉक विथ 3D ऍक्टिव्ह फॅन कुलिंग डिझाईनसाठी हा वापरलेला. तर अशी फॅन्स आहे. सेकंड याच्यासाठी जो कूलर वापरलेला आहे, कूलर पण आहे AMD वॅक कूलर, ज्याच्यात LED फ्युजन आहे, आणि कॅबिनेट वापरलेला आपण NTEC. पॉवर सप्लाय आपण याच्यासाठी घेतलेला NTEC 550W 80+ ब्रॉन्झ सर्टिफाईड. तर हे होतं आपलं PC स्पेसिफिकेशन. याच्यात आपण विंडोज 11 बिल्ड केलेला आहे, जे Adobe साठी क्रिएटिव्ह साठी दॅट्स माय लाईफ चॅनल वर यूज होणार आहे, आणि पुढे प्रोडक्शन होणार आहे. सो लाईक्स आणि शेअर जरूर करा, आणि या दुकानात पण लवकरात लवकर व्हिजिट करा. माझ्या स्टोरचं नाव आहे मॅक इन इन्फोसिस, लॅमिंटन रोड ऑपोजिट पोलीस स्टेशन, राजेश बिल्डिंग, कॉर्नर ऑफ टोपीवाला लँड. इट्स अ लँडमार्क. ओके. लिखा हुआ.